गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासण्याचा खळबळजनक प्रकार अंबरनाथ पश्चिम मधल्या एका खासगी शाळेतल्या शिक्षकाने केलाय. खासगी शाळेतल्या त्या शिक्षकाने शाळेतील 3 अल्पवयीन विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण केल्याची ही घटना होती. धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषणाचं मोबाईल कॅमेऱ्याने चित्रीकरण करून ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित मुलांना देण्यात आली होती आणि त्यानंतरही त्या मुलांचं शिक्षकाकडून वारंवार लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचं उघडकीस आलंय. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी नथुराम या नराधम शिक्षकावरती पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या. जेम्स जोसेफ शेराव असं अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचं नाव आहे. त्याची माहिती होऊन आम्ही त्याचा सिरियसनेस तात्काळ समजला. तात्काळ आम्ही त्यांची एफ आय आर रजिस्टर केली आणि तात्काळ अक्युजला आम्ही ताब्यात घेतलं. लहान मुलांचा विषय असल्यामुळे आम्ही तात्काळ त्या मुलांच्या घरी साध्या वेशात महिला अधिकाऱ्यामार्फत स्टेटमेंट घेतलं असता अल्पवयीन मुलांनी जसं एनजीओने सांगितलं त्याप्रमाणे फॅक्ट स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याप्रमाणे सदरचं कृत्य हे अश्लील स्वरूपाचं असल्यामुळे आणि पोक्सो कायद्याचा घेत असल्यामुळे तात्काळ त्याचा गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे. जो अक्युज आहे जेम्स जोसेफ शेराव वय 36 वर्ष याला तात्काळ अरेस्ट करण्यात आलेलं आहे. त्याची 10 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी प्राप्त आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.